या जगातले धर्म असं जगजाहीर करतात की मानवाची निर्मिती देवाने केली आहे, पण आपलं उत्क्रांती विज्ञान हे सांगतं की आपण मानव माकडातून आलो आहोत. यातील कशावर मी विश्वास ठेवू? तुम्हाला कशाशी जवळीक वाटते? जर तुम्ही पुढच्या गिअरमध्ये आहात तर तुम्ही डार्विन सोबत जा, जर तुम्ही रिव्हर्स गिअरमध्ये आहात तर देवासोबत. एकच गोष्ट करण्याच्या या दोन भिन्न पद्धती आहेत. सद्गुरू, मी एक विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. या जगातले बहुतेक धर्म जाहीर करतात की मनुष्याची निर्मिती देवाने केली आहे, पण आपलं उत्क्रांतीशास्त्र हे सांगतं आपण मानव माकडातून आलो आहोत. यातील कशावर मी विश्वास ठेवू? तुम्हाला कशाशी जवळीक वाटते? मी एक माणूस असल्यामुळे मला वाटतं की माझी उत्क्रांती मानवापासूनच झाली. पहा, जर तुम्ही रिव्हर्स गिअरमध्ये आहात तर तुम्हाला पहिला पर्याय निवडायला हवा. तुमच्या धर्माची लोक तुम्हाला सांगतायत की तुम्ही ईश्वरापासून आला आहात, कारण एका माकडाच्या दिशेने जाण्यापेक्षा तुम्ही ज्या दिशेला जात आहे ते उत्तम आहे. ईश्वराकडे परत जा. पण जर अजून विकसित होण्याचा बेत आखला आहे तर तुम्ही डार्विन सोबत जाणं बरं असेल, कारण तुमच्यात अजून प्रगत व्हायला वाव आहे की तुमची पूर्ण उत्क्रांती आधीच झाली आहे. सहज विचार. तो म्हणतो प्रगत व्हायला वाव आहे. प्रगत व्हायला वाव आहे. जर प्रगत व्हायला वाव आहे तर त्याचा अर्थ आहे की तुम्ही आज जसे आहात त्याहून चांगलं बनण्याची शक्यता आहे. म्हणून जर तुम्ही पुढच्या गिअरमध्ये चालला तर तुम्ही डार्विन सोबत जा, जर तुम्ही रिव्हर्स गिअरमध्ये आहात तर देवासोबत. हो, कारण जर तुम्हाला देवाच्या मार्गावर जायचं आहे त्यात भक्तीची गरज आहे. भक्ती म्हणजे, भक्तीचा अर्थ आहे पूर्णपणे विलीन होणे. तुम्हाला तुमचं जे आराध्य आहे त्याच्या भक्तीत विलीन होऊन जायला हवं. जे काही तुमचं आराध्य असेल त्यात विरून जायचंय तुम्हाला. तर एका दृष्टीने पाहिलं तर हे स्वतःला लहान, आणखी लहान, आणखी लहान, आणखी लहान बनवण्यासारखं आहे, आणि मग शेवटी काही नसण्याचा मार्ग तो जगण्याचं एक अद्भुत मार्ग आहे. हे ऐकायला चांगलं वाटत नाही जेव्हा तुम्ही लहान, आणखी लहान व्हा अशा भाषेत बोलता. नाही, जेव्हा तुम्ही खरोखर विलीन होता तुम्ही असीमित सुद्धा होऊन जाता. तर भक्ती हा एक मार्ग आहे, पण ती तुमच्याकडे नाही आहे, कारण थोडंफार तुम्ही मॉडर्न एज्युकेटेड आहात आणि सारं काही तर्कसंगतपणे विचार करायला सुरुवात केली. आता जर तुम्ही तर्काने विचार केलात तर स्वाभाविकपणे तुम्ही पाहाल की या पृथ्वीवर जीवांची उत्क्रांती झाली आहे याबद्दल काही शंकाच नाही. तर जर तुम्हाला पुढे जायचं आहे तर तुम्ही जरा पाठीमागे वळून पाहायला हवं. तिथे माकड आहे. एक पाऊल मागे ठेवलं की तुम्ही तिथेच असणार, त्यामुळे तुम्ही पटकन पुढे गेलेलं बरं आहे. कारण काही शास्त्रज्ञ आता म्हणत आहेत की तुमच्यामध्ये आणि एका चिंपॅन्झीच्या DNA मध्ये फक्त 1% फरक आहे. आता 1% हा काही मोठा फरक नाही आहे, हो की नाही? तर 1%, जर तुम्ही 1% खुश नाही आहात तर तुम्हाला तुमच्या उत्क्रांतीचा वेग वाढवावा लागणार. योगाची संपूर्ण प्रणाली हीच आहे, तुमच्या उत्क्रांतीचा वेग कसा वाढवायचा. तुम्ही कोण आहात याच्या प्रत्येक पैलूत तुमची प्रणाली कशी वेगवान बनवायची. आता जेव्हा तुम्ही उत्क्रांतीबद्दल बोलताय, जे काही चार्ल्स डार्विन म्हणाला, एका बकरीचा एक जिराफ होऊ शकला असता, याला कित्येक लक्षावधी वर्ष लागली. एक डुक्कर हत्ती बनू शकलं असतं आणि त्याला कित्येक लक्षावधी वर्ष लागली. आणि एका माकडाचा मानव बनला आणि ते खूप पटकन झालं. इतक्या लवकर की मानव वंशशास्त्रज्ञ म्हणत आहेत की यामध्ये कुठेतरी एक हरवलेला दुवा आहे. हे सगळं खूपच पटकन झालं. तर आता जेव्हा उत्क्रांती झाली, जेव्हा तुम्ही एक माकड होता, तुमची इच्छा नव्हती की मला एक मानव बनायचं आहे. तुमच्यात अशी कुठलीही इच्छा नाही आहे. निसर्गाने तुम्हाला फक्त पुढे ढकललं. ही फक्त जीवनाची ओढ होती. ही एक जाणीवपूर्वक घडलेली गोष्ट नाही आहे. ही फक्त जीवनाची ओढ आहे उत्तमोत्तम बनण्यासाठी, एका अमीबापासून मानवापर्यंत. जरा कल्पना करा किती प्रचंड प्रमाणात उत्क्रांतीचं कार्य घडलंय. अविश्वसनीय, हो ना? एकपेशीय जीवापासून एका मानवापर्यंत पोहोचायला जो काही वेळ लागला, काय विलक्षण काम केलं गेलंय या काळात. पण आज तुम्ही अशा एका अवस्थेत पोहोचला आहात जिथे
Your evolution has to be conscious. तुमची उत्क्रांती जाणीवपूर्वक घडायला हवी. 15,000 वर्षांपूर्वी 15,000 वर्षांच्याही पूर्वी आदियोगी हे म्हणाले, जेव्हा त्यांच्या 7 ऋषींनी त्यांना विचारलं, त्यांच्या 7 शिष्यांनी त्यांना हा प्रश्न विचारला, जीवन कसं घडून आलं, तुम्ही 9 अवतारांबद्दल ऐकलंय ना, ते काय आहेत? मत्स्य, कुर्म, वराह, वामन, नरसिंहा, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की. तर कृपा करून पहा की ते काय म्हणत आहेत. हे चार्ल्स डार्विन जे म्हणत होता त्याच्याशी मिळत जुळतं आहे. पहिला आहे मासा, मत्स्यावतार, पुढे आहे उभयचर, कासव, मग ते सर्व प्रकारच्या छोट्या जीवांना वगळून सरळ सस्तन प्राण्यांवर येत आहेत. पहिला सस्तन जीव ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, एक रानडुक्कर किंवा एक डुक्कर. ठार मारायला सर्वात कठीण जीव म्हणजे एक रानडुक्कर आहे, कारण तो त्याच्या शरीरात भक्कमपणे प्रस्थापित आहे. आजही जर तुम्ही मुलींशी उद्धट वागलात तर त्या म्हणतील तो एका डुकरासारखा आहे, हो की नाही? तर जर काही उद्धट असलं तर तुम्ही म्हणता ते डुकरासारखं आहे. तर पहिला सस्तन प्राणी एक डुक्कर आहे. पुढे काय? नृसिंह. नृसिंहाचा अर्थ आहे अर्धा मानव अर्धा प्राणी. पुढचा आहे वामन, त्याचा अर्थ आहे एक बुटका मानव. पुढचा आहे परशुराम, एक संपूर्ण मानव पण अतिशय उग्र, अनियंत्रित आणि शीघ्रकोपी. पुढचा आहे राम, एक शांत माणूस. त्या पुढचा आहे कृष्ण, एक प्रेमळ माणूस, एक चैतन्यपूर्ण मानव. पुढचा आहे बुद्ध, जो एक ध्यानप्रिय मानव. त्या पुढचं एक गूढ मानव असणार. हे या वैयक्तिक लोकांबद्दल नाही आहे. या महापुरुषांना फक्त एक मैलाचा दगड म्हणून वापरलं जात आहे. हे जीवसृष्टीच्या प्रगतीचं स्वरूप आहे. अनेक प्रकारे हे डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताशी मिळतं जुळतं आहे. डार्विनचा उत्क्रांतीवाद फक्त 150 वर्ष जुना आहे, पण आदियोगी याबद्दल 15,000 वर्षांपेक्षाही पूर्वी बोललेत. आणि मग स्वाभाविकपणे पुढचा प्रश्न हा आहे, आपली आणखीन उत्क्रांती होऊ शकते का? कारण आता तुम्हाला आता असं वाटतं की जेव्हा तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे, तुम्हाला वाटतं की आणखी जरा जास्त मेंदू असायला हवा होता. हॅलो, असं घडतं की नाही? तर खरा प्रश्न हा आहे की मी आणखीन प्रगत होऊ शकतो का? जर एकपेशीय जीव इतकं सारं बनू शकतो तर मी आणखीन पुढे जाऊ शकतो का? यावर आदियोगी हे म्हणाले, आधुनिक न्यूरोलॉजिस्ट सुद्धा हेच म्हणत आहेत पण जरा वेगळ्या भाषेत. आदियोगी म्हणाले की या सौरमंडलाचे स्वरूप आणि गणितशास्त्राला ध्यानात घेऊन हा ग्रह, चंद्र आणि सूर्य यांची मांडणी पाहता हे 3 खूप महत्वाचे आहेत. संपूर्ण योगप्रणाली या 3 निगडीत आहे. या 3 फार महत्वाची भूमिका आहे. जोवर सौरमंडळात काहीतरी मूलभूत बदल घडत नाहीत, ते म्हणाले की तुमचं शरीर आणखीन उत्क्रांत होऊ शकत नाही, पण तुम्ही जाणीवपूर्वक उत्क्रांत होऊ शकता. आपण जाणीवपूर्वक उत्क्रांत होऊ शकतो. मी तुम्हाला हे कसं साध्य आहे ते दाखवू शकतो, तुमच्यावर प्रयोग करून, तुमची इच्छा असेल तर. हो, आम्ही तुम्हाला एक सोपी प्रक्रिया शिकवून हे दाखवू शकतो की तुमच्या मूलभूत अनुवंशिक रचनेत 3 ते 9 महिन्यात बदल घडेल जेव्हा तुमच्या शरीरप्रणालीसोबत काही विशेष गोष्टी होतील. जर तुम्हाला माहीत असेल, जर तुम्ही स्वतःला एक विशिष्ट शिस्त लावायला तयार असाल, तुमच्या अवघ्या जेनेटिक्समध्ये हा बदल घडू शकतो. तुमच्या बुद्धीची पातळीसुद्धा बदलली जाऊ शकते. तुम्ही जीवन जसे अनुभवता हेही बदललं जाऊ शकतं. तर ते म्हणाले की तुमची जाणीव उत्क्रांत होऊ शकते पण शारीरिकरित्या तुमची उत्क्रांती होणार नाही जोवर सौर्यमंडळात काही मूलभूत बदल घडत नाहीत. आधुनिक न्यूरोलॉजिस्ट यासारखंच काहीतरी बोलतायत. तर जर तुम्ही पुढे जाताय तर डार्विनला निवडा. जर तुम्हाला मागे जायचं आहे, मागे ही काही इतकी वाईट जागा नाही आहे. जर तुम्हाला मागे जायचं आहे असा विचार करू नका की मागे जाणं एक नकारात्मक गोष्ट आहे. नाही, जर तुम्हाला विलीन व्हायचं आहे तर तुम्ही देवाकडे जा. जर तुम्हाला उत्क्रांत व्हायचं आहे तर हा एक मार्ग आहे. एकच गोष्ट करण्याचे 2 वेगवेगळे मार्ग आहेत.